नमस्कार, आवड निवड चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। उरलेल्या भाजीपासून काय पदार्थ बनवायचा आज आपण पाहूया। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आमच्याकडे ही वड्याची भाजी उरलेली होती, वड्याची म्हणजे सांडगी आपण केली होती ना त्याची भाजी। मी ती अगोदर गरम केली, गरम करून थोडीशी घट्टसर करून घेतली। आणि हे आहे बाजरीचं पीठ, त्यामध्ये मी थोडंसं मीठ घेतलेलं आहे। हे बघा, अशी भाजी घट्ट करून घेतलेली आहे। आणि ही भाजी पिठामध्ये मळून घ्यायची आहे आपल्याला। थोडी थोडी करून मळून घेते, नाहीतर एकदम टाकलं तर पीठ पातळ होण्याची शक्यता असते। साधारणतः 2-3 भाकरी होतील इतकं पीठ घेतलेलं आहे मी। चांगल्या प्रकारे एकजीव मस्त मळून घ्यायचं आहे ते। उरलेल्या पोळीचा आपण काय पदार्थ बनवायचा ते पाहिलेलं आहे, पण भाजीचं काय बनवायचं हा प्रश्न पडतो। अशी ही उरलेली भाजी कोणी खात नाही, ती वेस्ट जाण्यापेक्षा अशा प्रकारे मस्त खमंग भाकरी करायची आहे आपल्याला। तुम्ही पहा, ही भाकरी खूप छान लागते। हे बघा, असं पीठ छान मळून झालेलं आहे। 3 गोळे करून घेते मी, मध्यम आकाराचे 3 गोळे झालेले आहेत। आणि आता भाकर थापून घेऊया। अशा प्रकारे भाकर थापून घ्यायची, खूप छान लागते ही भाकर। मध्यम आकाराची भाकर करायची, तुमच्या आवडीनुसार जाड पातळ तुम्हाला कशी लागते ती थापून घ्यायची। आणि छान कडक भाजायची भाकर। हे बघा, अशा प्रकारे थापून घ्यायची आणि भाकर आपल्याला। आणि आता ही भाकर तव्यावरती टाकते। तवा अगोदर गरम करायला ठेवलेला होता, आणि त्याला वरतून थोडस पाणी लावून घ्यायचं आहे। मध्यम आचेवरती अशी भाजून घ्यायची ही भाकर। जास्त गॅस केला, जास्त फासी गॅस केला तर करपून जाण्याची शक्यता असते। भाकर दुसऱ्या बाजूने भाजून घेऊया। आणि ही भाकर दुसऱ्या शेगडीवरती भाजते, तोपर्यंत मी दुसरी भाकर थापून ठेवलेली आहे, ती त्या तव्यावर शेकते। आणि ही दुसऱ्या शेगडीवरती, म्हणजे आपलं लवकर होऊन जाईल भाकरी। आणि अशी गॅसवर शेकलेली भाकरी मस्त कडक भाजते। हे बघा कसा ब्राऊन रंग येत आहे तिला। गॅसवर शेकलेली भाकरी छान कडक शेकते। आणि तोपर्यंत ह्या तव्यावर दुसरी भाकर आपली झालेली आहे। अशा प्रकारे पटपट होतात आपल्या भाकरी। आणि मी गरम तव्यावरती मिरच्या भाजून घेते। ह्या भाकरीबरोबर आपल्याला छान ठेचा बनवायचा आहे। अशा भाजीच्या भाकरीबरोबर तुम्ही ठेचा केला तर खूप छान लागतो। आणि अशा भाकरी करण्याऐवजी तुम्हाला भाकरीचं पीठ नसेल किंवा आवडत नसेल, पोळीही करू शकता तुम्ही। पोळीमध्ये पीठ, पोळीच्या पीठामध्ये मळून घ्यायची भाजी आणि त्याची पोळीही करू शकता। खूप छान लागते आणि आपली भाजी वेस्ट जात नाही त्याच्याने। हे बघा कशी भाजलेली आहे आपली भाकरी, खूप छान भाजलेली आहे। आणि आता मिरच्या भाजून घेऊया। बघा, 3 भाकरी करायला काहीच वेळ नाही लागत, ती पटपट झालेली आहे। आणि ह्या जेवणासाठी काही साहित्य पण जास्त लागत नाही, खूप कमी साहित्यामध्ये खूप छान खमंग जेवण करू शकतो आपण। हे बघा, आता तेल टाकते मी आणि बारीक टमाटे कापून ठेवलेले आहे। आणि आता याला 2 मिनिटासाठी झाकून ठेवू। 2 मिनिटात एकदम वाफून निघतात टमाटो। आणि मिरच्या पण आपल्याला छान मऊ झालेले आहे। आणि मी आता गॅस बंद करते आणि परत इकडायला झाकून ठेवते, पण त्याची वाफ जाईपर्यंत ठेवलेलं आहे। आणि आता मी तवा खाली घेतलेला आहे, त्यामध्ये मी आता लसूण टाकते। आणि मी बघा, काहीच जास्त साहित्य नाही आपल्याकडे, कमी साहित्यामध्ये खूप छान आणि चवदार असं आपल्याला जेवण बनवता येतं। आता हे तांब्याच्या सहाय्याने वाटून घेऊया ठेचा। याला मिक्सरमध्ये नाही वाटायचं आणि खलबत्यामध्येही नाही, असंच तव्यावरती केलेला ठेचा खूप खमंग लागतो। असं तुम्ही करून पहा, खूपच छान चवदार लागतो असं ठेचा।
आणि लोखंडाच्या तव्यावर एखाद्या वेळेस जेवण केलं पाहिजे चांगलं असतं. पूर्वी बघा लोखंडाच्या तव्यावरती चुलीवरती असं जेवण बनवायचे ते किती पौष्टिक असायचे. आपणही असं घरच्या घरी करू शकता. हे बघा आपलं ठेचा वाटून झालेला आहे. एकदम तिखट असा मस्त खमंग ठेचा आपला तयार आहे. आणि मी या ठेच्याबरोबरच बेसनही केलेलं आहे. त्या बेसनची रेसिपी मी दाखवली, पुन्हा कधीतरी दाखवणार आहे. तर तयार आहे आपली खमंग भाकरी आणि त्याच्यासोबत आहे ठेचा, कांदा, लिंबू, बेसन. आणि आज आमच्याकडे ताक आहे, त्यामुळे आपण त्याच्यासोबत ताक घेणार आहोत. खूप चांगलं असतं ताक. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.